हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने तसंच झटपट बनणारा अंडा पुलावची रेसिपी। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। गॅसची फ्लेम स्लो ठेवून एका कढईमध्ये मी एक चमचा भरून तेल टाकले। त्याच्यामध्ये पाव चमचा लाल तिखट मसाला आणि पाव चमचा हळद टाकून घेतली आणि त्यानंतर उकडलेली अंडी टाकून घेतली। अंड्यांना उकळवून त्याला पील ऑफ करून वापरायची आहेत आणि एखाद मिनिटं या मसाल्यामध्ये अंडी फ्राय करून घ्यायची। त्याच्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। असे केल्याने अंड्यांची चव इन्हान्स होते आणि अंडी अजून छान लागतात। आता त्याच कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून गॅसची फ्लेम मीडियम ठेवून दोन मोठ्या आकाराच्या कांद्यांना स्लाइसेसमध्ये कट करून टाकले आणि तेलामध्ये फ्राय करून घेतले। कांदा जेव्हा ट्रान्सल्यूशन होईल तेव्हा मी कांद्यामध्ये एक चमचा भरून ठेचलेले लसूण टाकलेले आहे आणि लसणाला एखाद मिनिटं परतून घ्यायचे। त्यानंतर एक मोठा टोमॅटोला बारीक कट करून तो सुद्धा कांद्यामध्ये फ्राय करून घ्यायचा। 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो व्यवस्थितपणे फ्राय झाल्यानंतर पाव चमचा हळद टाकून घेतली मी आणि एक मोठा चमचा भरून घ्यायचा साठवणीचा मसाला, एक मोठा चमचा भरून एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला, चवीनुसार मीठ आणि तसेच पाव चमचा हिंग टाकून घेतलं। लाल तिखट मसाला इथे तुम्हाला चवीनुसार तुमच्या टाकायचा आहे। तुम्ही जेवढं तिखट खाता त्यानुसार तुम्हाला लाल तिखट मसाल्याचा वापर करायचा आहे। ड्राय मसाले जळू नयेत त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि पाणीसुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि आता मी कढईवरती झाकण ठेवलं। मीडियम फ्लेम ठेवली गॅसची आणि 2 मिनिटानंतर मी कढईवरचे झाकण काढले तर माझे सर्व मसाले इथे छान परतले गेले होते। तयार मसाल्यामध्ये फ्राय करून ठेवलेले बॉईल्ड एग मी इथे टाकलेले आहेत आणि एखाद मिनिट ह्याला असंच परतवून घ्यायचे। त्यानंतर मी इथे घरचेच तांदूळ वापरलेले आहेत, जो आपण रेग्युलर तांदूळ यूज करतो तोच मी इथे घेतलेला आहे। तांदळाला स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर मी हे या मसाल्यामध्ये टाकून घेतले। तांदूळला एग मसाल्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्सअप करून घ्यायचं। त्याच्यानंतर 2 मोठे ग्लास मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे, त्याचबरोबर थोडी कसुरी मेथी टाकलेली आहे। तर तुमच्या तांदळाला जेवढं पाणी लागतं तुम्हाला इथे तेवढंच पाणी घ्यायचं आहे। सर्व इन्ग्रेडियंट्सला व्यवस्थितपणे एकदा क्विक स्टर करून घ्यायचं। गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवायची। 5 मिनिटांसाठी कढईवरती झाकण ठेवायचे। 5 मिनिटानंतर कढईवरचे झाकण काढायचे, एकदा चेक करायचं, पुन्हा कढईवरती झाकण ठेवायचे। आता गॅसची फ्लेम स्लो करून 10 मिनिटांसाठी ह्या पुलाव भाताला होऊ द्यायचं। 10 मिनिटानंतर मी झाकण काढलं कढईवरचं आणि बघू शकता माझा चमचमीत आणि झटपट बनणारा पुलाव इथे रेडी झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।